असे म्हणतात की देशाच्या अर्थव्यवस्थेचो आणि रस्त्यांचो खूप सरळ संबंध असता. जितले रस्ते रुंद तितलीच अर्थव्यवस्था घट. मात ही गजाल बिबवणेच्या शेतकऱ्यांक सांगल्या ते मानचे ना. कारणही तसेच असा. सुमार 35 वर्षा फाटी गोय मुंबई महामार्गाचेर आशिल्ल्या ह्या गांवच्या लोकांनी आपल्या जोडपाचे नवीन साधन सोदून काढले. बिबवण्याच्या महामार्गार आशिल्ल्या शेतांनी त्यांनी काळगां लावपाक सुरुवात केली. तयार झाली काळगां बाजारांत विकतलो म्हटल्या मदीं कमिशन एजंट येता. तेन्ना थोड्या वेळा अरुण रेगे नांवाच्या मनशान एक युक्ती काढली. रस्त्या कुशीनूच ताणें बारीकसो माटो घालून काळगां विकपाक सुरवात केली आणि जल्म झालो एका वेगळ्याच धंद्याचो. एका वेल्यान दोन आणि सध्या 35 स्टॉल्स असो हो सगळो व्याप वाढतच गेलो आणि आयले 2020 साल. 2020 मेरेन सगळें सुशेगात चलतालें आणि मागीर आयलो राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, एक्सपांशन ऑफ नॅशनल हायवे. रस्तो रुंद झालो आणि गाडयो सपासप वचपाक लागल्यो. रस्त्या कुशीची झाडांय गेली, सावली गेली आणि गाडयो हांगा रावपाच्योच बंद झाल्यो. दिसाक 5,000 मिळकत मेळपी शेतकऱ्याक आतां फक्त 1,500 मेरेन मेळटा, तेय बी चुकून केन्नाय. पूण इतलें आसुनूय काळगां पिकोवप तांणी सोडूना. आजुनूय रस्त्या कुशीकच्या शेतान ते काळगां पिकयत आसा. रस्त्यावेल्या स्टॉला कडेन मात आतां खूब कमी लोक येतात. महामार्गान तांचो धंद्यान मंदी हाडून दवरल्या. तुमी पळयतात गोवा न्यूज रावतात.